एक ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्या परिचय किंवा मोजसंख्या। 1, 2, 3, 4, 5 या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। वस्तू मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संख्यांना मोजसंख्या असे म्हणतात। आता या नैसर्गिक संख्येमध्ये सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे। नैसर्गिक संख्यांची बेरीज व गुणाकार नेहमी नैसर्गिक संख्याच येते। अशा पद्धतीने हे नैसर्गिक संख्येचं वैशिष्ट्य आहे। पहिली नैसर्गिक संख्या आहे 1, 1 नंतरची नैसर्गिक संख्या आहे 2, 2 नंतरची नैसर्गिक संख्या आहे 3, त्यापुढील नैसर्गिक संख्या आहे 4, 4च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 5, 5 नंतरची नैसर्गिक संख्या आहे 6, 6 नंतरची पुढची नैसर्गिक संख्या आहे 7, त्यापुढील नैसर्गिक संख्या आहे 8, 8 नंतरची पुढची नैसर्गिक संख्या आहे 9, 9 नंतरची पुढची नैसर्गिक संख्या आहे 10, 10च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 11, 11 नंतरची नैसर्गिक संख्या आहे 12, 12च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 13, 13च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 14, 14च्या नंतरची नैसर्गिक संख्या आहे 15, 15च्या पुढील नैसर्गिक संख्या आहे 16, 16नंतरची नैसर्गिक संख्या आहे 17, 17च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 18, 18नंतरची नैसर्गिक संख्या आहे 19, 19च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 20, 20च्या नंतरची नैसर्गिक संख्या आहे 21, 21च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 22, 22च्या नंतरची नैसर्गिक संख्या आहे 23, 23च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 24, 24च्या नंतरची नैसर्गिक संख्या आहे 25, 25च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 26, 26नंतरची नैसर्गिक संख्या आहे 27, 27नंतरची पुढची नैसर्गिक संख्या आहे 28, 28नंतरची पुढची नैसर्गिक संख्या आहे 29, आणि 29नंतरची पुढची नैसर्गिक संख्या आहे 30, 30च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 31, 31च्या पुढील नैसर्गिक संख्या आहे 32, 32च्या नंतरची नैसर्गिक संख्या आहे 33, 33च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 34, आणि 34च्या पुढची नैसर्गिक संख्या आहे 35। आता असं आपण अनंतापर्यंत मोजू शकतो, म्हणजे अनंतापर्यंतच्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या आहेत। त्याची सुरुवात 1 पासून होते। धन्यवाद।